मुकात हरिनामाचा जयघोष करत आता वारकरी हे आळंदी आणि पंढरपूरला आता मार्गस्थ झालेत. मात्र जे आषाढी एकादशीला राज्यभरातून नव्हे तर देशातून देखील जे वारकरी असतात ते पायी दिंडी करत आपले पंढरपूर आणि आळंदीला जात असतात. मात्र अशात वारकरींना सेवासाठी आता उपचारासाठी मुंबईतील माऊली देखील सर्वली आहेत. आपण जर बघितलं माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्टच्या वतीने मोफत उपचार ह्या वारकरींना केलं जाणार आहे. आपण बघितलं गेल्या 31 वर्षांपासून हे विनामूल्य उपचार हे वारकरींना सेवा देत असतात. अनेक अडचणी जर वारकरींना आले तर डॉक्टर त्यांची उपचार करत असतात आणि असेच डॉक्टर आता या मुंबईतून आता आळंदी आणि पंढरपूरच्या दिशेने आता रवाना होणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी काही डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, गेले 31 वर्षांपासून आपण वारकरींना सेवा देतात विनामूल्य आणि आता आजपासून तुम्ही आता आळंदीला रवाना होणार, काय सांगा? आम्ही तिकडे चार ठिकाणी अन्नदान करतो, जेजुरी, सासवड, वाखरी आणि वेळापूर देते आणि त्यांना नाश्ता, चहा, पाणी सगळी व्यवस्था आणि ते थकून मागून आलेले असतात आणि हे डॉक्टर लोक त्यांची सेवा करत असतात. औषधांची वगैरे व्यवस्था केली जाते आणि त्यांना त्यांचे पाय दुखतात, सर्दी, खोकला ह्याच्यासाठी निरनिराळ्या प्रकारची औषधाची उपलब्धता करून देतो, जे पेंडॉल असतो. आणि अशा प्रकारे सगळी सेवा दिंडी निघाल्यापासून तर पंढरपूरपर्यंत आम्ही त्यांना सगळी सेवा देत असतो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काही डॉक्टर आहेत, काय सांगाल सर की आपण जर बघितलं 10 रुग्णवाहिका देखील सेवेत उपचारासाठी दाखल होणार आहेत. आजपासून ह्या दिंडीला सुरुवात, डॉक्टर दिंडी बोलावी कारण की आपण जर बघितलं गेल्या 31 वर्षांपासून आपण सेवा देतात. यावर्षी आपलं 32वं वर्ष आहे. कसे दिवस निघून गेले काय कळतच नाही. अगदी सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात केलेली दिंडी, आज आपल्याबरोबर जवळजवळ 300 डॉक्टर्स या दिंडीमध्ये सामील होतात. आळंदी ते पंढरपूर या दरम्यान जे वारकरी आणि वारकरी शिवाय जे इतर भक्त लोक जे वारी करतात, पायी चालतात, त्यांच्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आमचं हे आहे की जे वारकरी आहेत त्यांना अन्नदान करायचं. आणि तिसरं उद्दिष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ जी आमची दिंडी आहे ती महाराष्ट्रातील एकमेव दिंडी आहे. महाराष्ट्रात कोणती अशी स्वामींची दिंडी नाही जी आळंदी ते पंढरपूर जाते. आम्हाला सर्वांना अनुभव, आम्हाला अभिमान आहे की आमच्याबरोबर चिटणीस साहेब आहेत, केंकरे साहेब आहेत, आपल्या आवटी साहेब आहेत व इतर सगळे डॉक्टर मंडळी आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे गेली 32 वर्ष आम्ही ही सेवा करतो. आपल्यासोबत काही नर्स देखील आहेत. मॅडम काय सांगाल, आपण जर बघितलं 300 हून अधिक डॉक्टर आहेत, नामांकित औषधं आहेत, औषधांच्या ज्या कंपन्या ते देखील औषध असणार आहे, कशी रुग्णांची सेवा त्या ठिकाणी केली जाते? रुग्णांची सेवा म्हणजे आता बघा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे महत्त्वाचं सर्दी, खोकला आणि पाण्याचे जे विकार आहेत त्याच्यामुळे जे पेशंट्स आजारी पडतात, शक्यतो सासवडच्या पुढे पेशंटचा आजार पडण्याचं जास्त प्रमाण आहे कारण घाट चढून आल्यानंतर पेशंट जास्त आजारी होतात. पाय दुखणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि खोकल्याचे विकार आणि समजा उलटी, जुलाब असे जर काही असतील तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती आम्ही ट्रीटमेंट करतो. आणि परत याच्यामध्ये स्किन डिसिजेस वगैरे होतात तर त्याचे स्किन डिसिजेस शक्यतो ह्यामध्ये आढळतात तर ते सुद्धा आम्ही ट्रीट करतो. आणि छोटे मोठे ॲक्सिडेंट्स पण होतात तर ते सुद्धा आम्ही त्याच्यामधून व्यवस्थित ड्रेसिंग करून त्या पेशंटला चालण्यासाठी का होईना तेवढी मदत आम्ही करत राहतो. आपण जर बघितलं शेकडो अंतर हे वारकरी चालत असतात, पायांना फोडा देखील येतात, तरी वारकरी मुखामध्ये पंढरपुरांचं नाव घेतच जातो. माऊलीचा अगदी तुम्हाला मी सांगते, माऊली हा शब्द जरी घेतला ना एकमेकांना तिथे सगळेजण माऊलीच म्हणत असतं. आणि माऊली हा शब्द आला ना की माणसाला एक प्रकारचा एक उत्साह येतो त्याच्यामध्ये आणि ते करतात, ते करतात. आपण बघितलं आज दादरच्या स्वामी समर्थ मठातून आता ही डॉक्टर दिंडी आता आळंदी आणि पंढरपूरला रवाना होणार आहे आणि विनामूल्य जे वारकरी आहेत त्यांची आता त्या ठिकाणी सेवा देखील केली जाणार आहेत. कॅमेरामन रोशनसह मयूरच्या दौड TV9 मराठी दादर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.